हाय, इथे आम्ही मार्केटमध्ये आलो आहे. दिवाळी चालू होते आणि दिवाळीसोबत शॉपिंग तर होतेच आणि डेकोरेशन तर मस्ट आहे. सो इथे सुंदर सुंदर तोरणं आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हे चक्र म्हणू शकता किंवा हँगिंग, वॉल हँगिंग आहे हे, आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे. म्हणजे मला वाटतं हे 100-100 ही तोरणं आहेत. आणि ही जी बेलसारखी होती, म्हणजे घंटासारखं होतं, ते थोडं महाग होतं, मला वाटतं 200 होतं. आणि हे जे सिंगल सिंगल आहे, हे 100-150 रेंजने आहेत. पण तुम्ही ते बार्गेनिंग केलं तर थोडंफार ते कमी पण करतात. आणि हे पण बघा किती छान आहे, व्हाईट कलरचं, मोगऱ्यासारखं वाटतं. आणि पूर्ण एकदम मण्यांचं किंवा मोत्याच्या मण्यांचं असं ती तोरणं होती. सुंदर सुंदर तोरणं होती, सिंगल सिंगल पीस पण होते, डबल डबल पण होते. आणि हे सगळ्यात सुंदर होतं, जे आपण करा म्हणतो तो त्यांनी तोरणामध्ये छान विणला होता. हे बघा, इकडे घंटी वगैरे पण आहे. आणि काही ठिकाणी आंब्याची पानं पण मिळत नाहीत, सो मी पुढे पण दाखवते. अजून एक आहे आंब्याच्या पानांचं तोरण, हे पण किती सुंदर आहे बघा. मण्यांपासूनच बनवलेलं आहे आणि छान आहे. आणि प्राईस पण एकदम कमी आहे. आणि जसं की दिवाळीत आपण सगळेजण नवीन कपडे घालतो, सो देवाचे पण हे कपडे आहेत. आपण नवीन कपडे घालतो तसंच आपण देवाला पण नवीन कपडे घातले पाहिजेत. आणि हे आहेत, ते मोठे मोठे पण होते, जे आपण खाली हंतरतो देवाच्या खाली, ते होते. आरतीची ताटं होती छान. आणि हे जे होते हे छोटे छोटे कपडे होते, म्हणजे जे तुम्ही हंतरू शकता किंवा काही लोक अंगावरती पण टाकतात देवाच्या, सो तसे होते हे. याच्याबद्दले पण आम्ही बऱ्यापैकी घेतले. आणि हेच आरतीच्या थाळी होत्या, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. आता लक्ष्मी पूजन येत आहे. हां, तर लक्ष्मी पूजन वगैरे पण येत आहे. किंवा आपण उठण्या वगैरेसाठी पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी लागतात, त्या सगळ्या होत्या इकडे. आणि काही चिपकवलेल्या होत्या, म्हणजे वाटी वगैरे काही अशाच पण होत्या. आणि छान डेकोरेशन केल्या होत्या. ह्याच्यातलं आम्ही हे घेतलं, एक छोटा कापड देवासाठी. देवासाठी लागणाऱ्या पूर्ण वस्तू ह्या शॉपमध्ये मिळून जातात. इथे पण अशी वेगवेगळ्या प्रकारची तोरण होती, गोंडे लावलेली. आणि हे देवांचे हार होते इथे, हे पण मण्यांपासून बनवले होते, म्हणजे मोत्याच्या मण्यांपासून. छान होते, वेगवेगळ्या प्रकारचे होते. हे मला वाटतं गणपतीला किंवा देवीसाठी छान आहेत. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे जे हँगिंग केलं होतं एवढं छान वाटत होतं. आणि सगळ्यात आपल्याला लागणारं देवीची पावलं किंवा शुभ लाभ किंवा स्वस्तिक असे जे आपण उंबरट्यावरती चिपकवतो, हे पण इथे रिझनेबल प्राईजमध्ये होतं. पावलं तर खूप प्रकारचं, आणि व्हरायटी बघाल तर खूप जास्त होत्या. इकडे पण तोरण दिसत आहे सगळे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे छान छान तोरण. इकडे थोडेसे जे आपण रस्त्यावरती बघितले होते, म्हणजे जे काका उभे राहून होते, त्यांच्यापेक्षा इथे थोडेसे कॉस्टली होते. कॉस्टली म्हणणं म्हणजे 200-250 होते. काही तोरणं अजून महाग होते. आणि पणत्या ठेवण्यासाठी किंवा जे आपण पणता लावतो दिवाळीत, त्याच्यासाठी हे होतं, जे आता गोल्डन कलरचं ताट दिसतं, त्याच्यामध्ये तुम्ही छान प्रकारे पणत्या लावू शकता. आणि हे आता चाळण वगैरे दिसते, हे आता करवा चौथ देतो इकडे भोपाळमध्ये, सो त्याच्यामुळे त्याची तयारी पण चालू होती. ते पण होतं. पण हे बाकीचे जे हे हँगिंग, वॉल हँगिंग होते, खूप सुंदर सुंदर होते. आणि अशा छोट्या छोट्या वस्तूंपासून यांना दिवाळीची शोभा जास्त वाढते, कारण आपण डेकोरेशन करतो, एक पॉझिटिव्हिटी पण घरात येते, फ्रेशनेस वाटतो, छान वाटतं. खूप प्रकारचे होते, म्हणजे व्हरायटीज खूप जास्त होत्या इथे. आणि जसं मी म्हटलं की आंब्याच्या पानांचं तोरण करा. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टींपासून आपण आपलं घर छान डेकोर करू शकतो. अशा मी छोट्या मोठ्या आयडियाज तुमच्यासोबत शेअर केल्यात. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा. थँक्यू.